नमस्कार, आज अपन शैलेश नर्सरी मलकापुर मध्ये आहे। आपले लोडिंग जे चालू आहे 17/7/2023 ला वैजनाथ माळी म्हणून आहेत। इथे मोगणीचे लोडिंग चालू आहे। मोगणी म्हटलं तर जंगली झाड आहे, 2 वर्षाचं रोप, साधारण रोपाची उंची 5 फुटापर्यंत आहे। रोप लावल्यापासून आपल्याला साधारण आता हे 2 वर्षाचं रोप आहे, पुढच्या वर्षी या रोपाची उंची 15 ते 18 फूट होत्या। आता वैजनाथ माळी स्वतः कंपाऊंडसाठी लावत आहेत। इथे 6-7 फुटाला जर आपण मोगण लावून त्यामध्ये तारेचं कंपाऊंड करू शकतो, त्याला जनावर काही खात नाहीत। आणि उत्पादनाचा बेस म्हटलं तर आपल्याला 8 ते 10 वर्षामध्ये हे झाड कमीत कमी आजच्या हिशोबामध्ये 25 ते 28 हजार रुपयाला झाड जाते। जर आपण प्लॉट केला तर याच्यात आंतरपिकं घेता येतात। साधारण प्लॉटला 8 बाय 8 वरती लागवड आहे आणि बांधाला 6 फुटाला लागवड आहे। फांदी नसल्यामुळे वसप काय होत नाही, जंगली झाड असल्यामुळे फास्ट वाढते, त्याला काही जनावरं खात नाहीत काय नाही। आणि मोगणीला म्हटलं तर गव्हर्नमेंट आता अनुदान डिक्लेअर केलेलं आहे, 1 सिटी म्हणून याला अनुदान घेता येतं, म्हणजे आंतरपीक पण घेता येतं, अनुदान घेता येतं। ह्या सर्व गोष्टी आहेत। आपली नर्सरी 1982 आहे, 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी। आपल्या नर्सरीतून कुठलंही रोप जाऊ दे त्याला अनुदान मिळतं। आज आपल्या नर्सरीमध्ये 250 कामगारांचा स्टाफ आहे। पूर्णपणे 42 वर्षाची जुनी नर्सरी आहे, देशातली नंबर 1ची नर्सरी, जिथं आपल्याला 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात। हायवे कॅनॉल रेल्वे मार्ग, त्याचबरोबर विमानतळ, या सर्व ठिकाणी जी रोपं लागली जातात ती आमच्या नर्सरीचीच रोपं असतात। 5 वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व तयार झाडे मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला एकाच ठिकाणी सर्व रोपं, ती पण घरपोच रोप लागवडीनंतर सल्ला व मार्गदर्शन सर्व आपल्याला एकाच छताखाली मिळत आहे। आज ही देशातली नंबर 1ची नर्सरी आहे, बघू शकतो आपण अशा प्रकारे लोडिंग असतं। रोप दिल्यानंतर आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं, खात्रीची रोपं। टोटल नर्सरी आपली 35 एकरात आहे। आपल्या नर्सरीचे जे मॅनेजर आहेत पोपट खोंगे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली गाडी लोडिंग होत आहे। त्याचबरोबर आमचे प्रभाकर पाटील, यांचे स्वतः हे जी गाडी आहे त्यांची पिकअप ही ऑल महाराष्ट्र धावत असते। आज तिने बुलढाणा, खामगाव, त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, विदर्भ, जळगाव, खान्देश या सर्व भागात अशी गाडी फिरवलेली आहे। पाटील, एका वर्षात गाडी तुमची किती फिरली? 1 लाख किलोमीटर फिरलेली आहे। नर्सरीची ही गाडी नावाजलेली गाडी, टापटाप गाडी, 1 वर्षात 1 लाख किलोमीटर एका सीझनमध्ये फिरलेली गाडी। त्यासाठी या गाडीचं नाव आम्ही जे ठेवलेलं आहे ते आपण स्वतः बघू शकतो, यशवंती। ही यशवंती गाडी जर म्हटलं तर आज सलग 5व्या वर्षी शेतकरी बंधूंना रात्री भरल्यानंतर सकाळी घरपोच रोपं देणारी अशी ही गाडी, एकदम फास्ट सर्विस असते। प्रभाकर पाटील म्हणून आपल्या नर्सरीचे जे ड्रायव्हर आहेत स्वतः लाँग रूटचीच भाडे मारतात। आता बघू शकतो हे उस्मानाबाद, उद्या सकाळी 6 शेतकऱ्याच्या दारात ही गाडी असणार। तसंच नर्सरीचं जर बोललं तर आपण नर्सरी 35 एकरात आहे, 1982ची आहे, देशातील नंबर 1ची नर्सरी, 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे, रोप लावल्यापासून योग्य सल्ला व मार्गदर्शन। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बघू शकतो आपण तप्पी कशी लावल्या। पाटील, लागले का बरोबर? तर शेतकरी बंधूने जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर। जय हिंद, जय महाराष्ट्र।